उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अधूनमधून चर्चेत असतात, पण त्यांची चर्चा ही अनेकदा नकारात्मक दृष्टीने होत असते. आपल्या वडिलांना भाजपसोबत जाण्यास पार्थ पवार यांचा मोठा वाटा असल्याचं नेहमीच बोललं जातं. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात जे मतभेद झालेत त्यालाही एक कारण म्हणजे पार्थ पवार हेच होते. पार्थ पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही, पण ते अशी एखादी कृती करतात की त्यांची चर्चा नेहमी निगेटिव्ह होते. पार्थ पवारांना नेहमीच टीकांना सामोरं जावं लागतं. त्याची अनेक कारणेही आहेत, ती म्हणजे पार्थ पवार यांनी केलेल्या 3 चुका. आता या चुका नेमक्या कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहत आहे लेट्स अप मराठी. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे, ते म्हणजे लोकांच्या गाडी संपर्कातून आपल्या वडिलांना मदत करण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते नेते कार्यकर्त्यांना भेटत असतात. त्याची फारशी चर्चाही होत नसते, पण गुंड गजा मारले याच्या घरी जाऊन त्यांनी थेट भेट घेतल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहीर होताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. खुद्द अजितदादांनाच यावर आता स्पष्टीकरण द्यावं लागलं. अशी भेट घेण्याची गरज नव्हती, याबद्दल मी पार्थची कानउघाडणी करणार असल्याचं अजितदादांनी जाहीरपणे सांगितलं. पार्थ पवार यांनी केलेली पहिली चूक म्हणजे मावळ मतदारसंघच का निवडला या प्रश्नाचं भन्नाट उत्तर. पार्थ पवार हे लोकसभेवर जाण्यासाठी 2019 मध्ये इच्छुक होते, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे चुलत आजोबा शरद पवार यांचा त्यांना विरोध होता. तरीही अजितदादांनी प्रतिष्ठेचा विषय करून पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये संधी मिळवून दिली. ही उमेदवारी मिळवण्याआधी पार्थ यांनी होमवर्क देखील केला नव्हता, त्यांनी मतदारसंघाची बांधणीही केली नव्हती, स्वतःचा चेहराही मतदारसंघात कधी पोहोचवला नव्हता. तरी पक्षाच्या ताकदीवर विसंबून याआधी मीडियाला सामोरं जाण्याची, प्रश्नांची उत्तरं देण्याची सवय नव्हती. मावळचे उमेदवार झाल्यानंतर त्यांना एका चॅनलच्या मुलाखतीत साधाच प्रश्न विचारण्यात आला होता, तुम्ही मावळ लोकसभा मतदारसंघाची का निवड केली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. एखादा चतुर राजकारणी असता तर त्याला चांगलं उत्तर देता आलं असतं, पण पार्थ यांचं उत्तर भन्नाट होतं. मी पुणे आणि मुंबई असा नेहमी प्रवास करतो, याच मार्गावर हा मतदारसंघ आहे, त्यामुळे मी मावळची निवड केली, असं उत्तर पार्थ पवार यांनी दिलं होतं. त्यांच्या या विधानावर ते चांगलेच ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना राजकीय समज आहे की नाही अशी शंकाही त्यावेळी घेण्यात आली. तेथेच त्यांना पहिला फटका बसला. पार्थ पवार यांची दुसरी चूक म्हणजे पार्थ पवारांना भाषणही करता आलं नाही. पार्थ यांच्यासाठी झालेली पिंपरी चिंचवड मधील प्रचारसभाही त्यांच्या दृष्टीने घात करणारी ठरली. पार्थ हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करणार होते. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील अशी दिग्गज नेते मंडळी या व्यासपीठावर होती. साहजिकच त्याचे दडपण पार्थ यांच्यावर आले. तरीही त्यांनी लिखित भाषण आणले होते. पार्थ यांना मराठीचा गंधही नसल्याचं स्पष्ट झालं. त्यांचे इंग्लिश वळणाचे मराठी उच्चार ऐकून समोरील मंडळी चाट पडली. भाषणही त्यांना नीट वाचता आलं नाही. या फसलेल्या भाषणामुळे त्यांच्यावर पुन्हा टीका झाली. अजितदादांनाही राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला कुठे भाषण करता येत होतं अशी सारवासावर त्यावर अनेकांनी केली, पण पार्थ पवार यांचं निराशाजनक भाषण त्यांना चांगलंच मागात पडलं. त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर त्यांनी मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करण्याचं धाडस अद्यापही केलेलं नाही. पार्थ पवारांची तिसरी चूक म्हणजे भाजपच्या विचारधारेशी जुळणारं मत. शरद पवार आणि पार्थ यांचे नक्की कसे संबंध आहेत याचं कोडच आहे. पवार हे आपल्या विरोधकांवर टीका करताना संयम बाळगतात, पण पार्थ यांच्याबद्दल त्यांनी एकदाच जाहीरपणे कठोर शब्दात आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याचाही फटका पार्थ पवार यांना अद्यापही बसतोय. हा किस्सा आहे ऑगस्ट 2020 चा. तेव्हा राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. या सरकारचं मुख्य काम हे शरद पवार होते. त्या महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन होतं. अयोध्येत राम मंदिर उभारलं जात असल्याचा आनंद पार्थ यांनी सोशल मीडियातून व्यक्त केला होता. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना पार्थ यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या मताचं अनेकांना आश्चर्य वाटलं. भाजपच्या विचारधारेशी जुळणारं मत पार्थ यांनी मांडलं होतं. त्यांचं हे मत राष्ट्रवादीच्या मूळ विचारधारेशी विसंगत होतं. पार्थ यांच्या या मतावर साहजिकच शरद पवार यांची प्रतिक्रिया माध्यमांनी घेतली होती. माझ्या नातवाच्या मताला मी कवडीची ही किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे, या शब्दात पवारांनी पार्थ यांना चांगलंच झापलं होतं. पवार यांचे हे वाक्य पार्थ यांच्यासाठी अजूनही सलणार आहे. त्यानंतर आजोबा आणि नातवाची भेट झाली, पण दोघांमधील जिव्हाळा कधी सार्वजनिक व्यासपीठावर दिसला नाही. दरम्यान या 3 चुकांचं ओझ पार्थ यांच्यावर असतानाच आता त्यांनी पुण्यातील गुंड गजा मारण्याची भेट घेऊन पुन्हा 4थी चूक केली. पार्थ यांची राजकारणातील वाटचाल पुढे कशी होईल याची उत्सुकता असेलच, पण या चुकांवर ते कशा पद्धतीने मात करणार याकडेही लक्ष असेलच. आमच्या असेच नवनवीन राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.